तर आजच्याला आपण हे ग्रीन चिकन बनवणार आहोत आणि त्याकरता हे 1 किलो चिकन घेतलं आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक वाटीभर दही घ्यायचं आहे आपल्याला आणि ते दही देखील चिकनला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित दही लावून झालं की हे मिश्रण आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास आपल्याला मुरत ठेवून द्यायचं. तर आता ह्या चिकन करता हिरवा मसाला जो बनवायचा आहे तो हिरवा मसाला कसा बनवायचा आणि त्याकरता काय काय लागतं ते बघूयात आपण. एक मोठी वाटी कोथमीर, मोठी वाटी पुदिना, 10-12 लहान मिरच्या, 2 लसणाच्या कांद्याच्या पाकळ्या, 1 इंच चिरलेलं आलं, 1 टीस्पून गरम मसाला, चिरलेला 1 मोठा कांदा आणि फोडणीसाठी हा अंदाजे घेतलेला खडा मसाला. आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपला हिरवा मसाला तयार झाला आहे. आता आपण हे हिरव्या मसाल्यातलं चिकन बनवायला घेऊयात. सुरुवातीला पॅनमध्ये तेल घ्यायचंय. अगदी 10-15 मिनिटांनी आपण चेक करायचं चिकन किती शिजले. अर्धा तास झाला आहे. आता आपण बघूया चिकन किती शिजले, रंग कसा आला आहे. वा किती मस्त बघा, अगदी हिरवागार रंग आला आहे त्याला सुंदर. मस्तपैकी ही हिरव्या रंगातली आपली रेसिपी तयार झाली आहे. चिकन बघूया आपण किती शिजले काय. वा अगदी मऊ चिकन शिजलंय हे. आणि अशा पद्धतीने आपली ही हिरव्या वाटण्याचं चिकन ही रेसिपी आपली पूर्ण झाली आहे. अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त हिरवा रंग आलाय त्याला, त्या रेसिपीला.
जास्त दाटही नाही आहे आणि जास्त पातळही नाही अशी मीडियम ग्रेव्ही तयार झाली अगदी मस्त. आपण चिकन किती शिजले मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा चिकन अगदी मस्त शिजलं आहे व्यवस्थित. छान तुकडे होतात चिकनचे, अगदी मस्त शिजलं आहे चिकन. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा. मी आता कशी टेस्ट कशी झाली ती तुम्हाला सांगतो मी याची. थोडा मी ग्रेव्ही चेक करतो ही. वा खूप अप्रतिम आहे. आपण नेहमीचं लालरश्यामधलं कालवण करतो तर कधीतरी असं हिरवं करून बघा, खूप छान वाटेल तुम्हाला. ह्या रेसिपीचे एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, आपण ह्याचा मसाला भाजून घेत नाही त्याच्यामुळे हिरवा रंग याचा आहे तसा राहतो. मी चिकन खाऊन बघतो कसं शिजलं किती काय. वा ह्याच्यामध्ये स्पेशल पुदिन्याचा फार मस्त स्वाद येतो आहे. तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही एकदा घरी बनवून बघा, मला सांगा तुम्हाला कशी वाटली, त्याची टेस्ट कशी झाली मला कळवा तुम्ही. आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ करणार आहे ते तुम्हाला कायम तुमच्यासमोर येत राहतील. असा प्रतिसाद देत चाला मला. धन्यवाद, आभारी आहे.